नमस्कार, मी सागर जोशी. टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मनोज जरांगे यांच्या मोर्चा संदर्भात. मनोज जरांगे अगदी थोड्याच वेळात सरकारच्या GR वर चर्चा करणार आहेत. मनोज जरांगे हे थोड्याच वेळात मराठा समाज सोबत चर्चा करणार आहेत. वाशीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जमलेल्या आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मराठा समाज बांधवांसोबत मनोज जरांगे चर्चा करतील. मराठा समाजाला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. इतकंच नाही तर आज सकाळी 11 वाजल्यापासूनच आपल्या उपोषणाला सुरुवात झाल्याची माहिती देखील मनोज जरांगे यांनी दिली आहे. आणि यासंदर्भात वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी रणजित जाधव. रणजित, 2 वाजता ही सभा सुरू होणार होती, मात्र अद्यापही या ठिकाणी साऊंड सिस्टीमची व्यवस्था व्यवस्थितरित्या झालेली दिसत नाहीये. सध्याची काय स्थिती आहे? नक्कीच सागर, आपण पाहिलं तर आज राज्य शासनाचं शिष्टमंडळ आणि जरांगे यांची सकाळी जी आहे ती बैठक झाली. या बैठकीचा वृत्तांत जो आहे तो थेट मीडियाला न देता मी समाज बांधवांसमोर मांडणार असल्याचं मनोज जरांगे यांच्याकडून सांगण्यात आलं. त्यानुसार मनोज जरांगे जे आहे 12 ते 11:30 ते 12 सुमारास जे आहे ते सभास्थळी आले, मात्र त्या ठिकाणी साऊंड सिस्टीम जी आहे ती खराब असल्यामुळे या ठिकाणी ही सभा जी आहे ती तब्बल 2 तास जी आहे ती लेट या ठिकाणी घेण्यात आली आहे. या साऊंड सिस्टीमचा आवाज खराब आल्यानंतर सर्व समाज बांधव जे आहेत ते त्यांना या ठिकाणी जेवण करायला जाण्यास सांगितलं, मात्र कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी आपण पाहिलं की कुठलाही समाज बांधव जो आहे तो अखेर उठला नाही. नक्की या शिष्टमंडळाची आणि जरांगेंची काय नक्की चर्चा आली, ही चर्चा जी आहे ती थेट आता मनोज जरांगे जे आहे ते अवघ्या काही वेळात या ठिकाणी समाज बांधव आहेत त्यांच्यासमोर मांडणारच आहे. तत्पूर्वी आपण पाहिलं तर युद्ध पातळीवर जे आहे ते साऊंड बसवण्याचं काम जे आहे. रणजित, तुम्ही आपल्या सोबत राहत एकीकडे वाशीमध्ये हे असंख्य मराठा समाज बांधव एकवटले, तर दुसरीकडे आझाद मैदानात देखील आता मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव जमलेले आहेत. त्या ठिकाणावरून देखील दरम्यान पंकजा मुंडे यांची या संदर्भात महत्वाची प्रतिक्रिया येते, ती आपण पाहूया. नावरण इथे बचत गटाच्या कार्यक्रमासाठी आलेला आहे. सुंदर कृषी प्रदर्शन आहे, सुंदर बचत गटाचं इथे काम आहे, डिस्प्ले मी ते बघण्यासाठी आलेले आहे. मराठा आरक्षणाचा आत्ता या लाईव्ह काय आहे मला माहिती नाही आहे, चालू आहे तिथे मोर्चामध्ये, पण मला हे माहिती आहे की जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी मुंबईमध्ये जात आहेत आणि सरकारने त्यांच्या जो शब्द दिलेला आहे ते सरकार पाळणार आहे असं सरकार म्हणत आहे. तर मी सुद्धा उत्सुकतेने बघते आहे की मराठा समाजाला न्याय कसं देणार आहेत याच्याकडे मी पण उत्सुकतेने बघते. मधनं आरक्षण पाहिजे अशी त्यांची मागणी आहे, आपलं काय मत आहे त्यांची? काही मागणी असेल त्याबद्दल आत्तापर्यंत मी नेहमी सकारात्मकच मत व्यक्त केलं आहे. माझं मराठा आरक्षणाच्या बद्दलचं मत जगजाहीर आहे आणि गेले 2 दशकं राजकारणात मी ते वेळोवेळी मांडलं आहे, परत परत मांडण्याची आवश्यकता नाही. यामध्ये त्यांना घटनात्मक दृष्ट्या टिकेल असं आरक्षणच देता येईल, त्यामुळे आरक्षण कोणी कसंही हो म्हणून ते घटनात्मक जर नाही टिकलं तर मराठा समाजावर घोर अन्याय होईल. त्यामुळे मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर त्यांना टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे. मुंबईत त्यांनी येऊ नये अशी भूमिका सरकारची आहे, मात्र ते मुंबईत जाणार ठाम आहे, आपलं काय आव्हान असणार जरा? या वेळ सरकारच आहे, सरकारच बोलू शकतं हे सर्वे सर्व सरकार असतं, सरकार मायबाप असतं, त्यांनी योग्य ती भूमिका घ्यावी. आणि मी यांच्या हे बघा, ही आरक्षणाची लढाई वंचितांची लढाई आहे, त्यामुळे वंचितांच्यासाठी माझ्या नेहमीच मनापासून पोटातून शुभेच्छा आहेत. फक्त दुसऱ्या वंचितांना कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे अशी समजूतदारीची भूमिका ते घेतील असा मला विश्वास आहे. ओबीसी संघटना पण मुंबईत जाण्याच्या तयारीत आहेत, ओबीसी संघटना. आता सरकारची जबाबदारी वाढली आहे, या दोन्ही संघटनांच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा अडचण निर्माण होऊ नये ही सरकारची भूमिका असली पाहिजे. वारंवार चर्चा होत आहेत, सरकारकडून शिष्टमंडळ जात आहेत, तोडगा निघत नाही आहे, सातत्याने हे सुरू आहे गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहतो. काय नेमका तोडगा यावर सरकारकडून काढला जावा? मी याच्यावर भाष्य करण्यासाठी त्या कुठल्याही रोलमध्ये नाही. मी वेळोवेळी जाहीरपणे भाष्य केलंय, घटनात्मक दृश्य टिकेल असं आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे आणि ते कसं असावं याच्याबद्दल मी वेळोवेळी भूमिका. जरांगे पण मात्र ओबीसीमधूनच मला आम्हाला आरक्षण मिळू शकतं आणि त्याच्यातूनच आम्हाला देण्यात यावं असं आग्रही मागणी त्यांची आहे. त्यांच्या मागण्या घटनात्मक दृष्ट्या टिकल्या पाहिजे, एवढं साधं माझं मत.